आजही 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा गुटखा बंदीची घोषणा केली। त्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळात आला आणि मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली। अखेर आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। गुटख्याच्या व्यसनात अडकत चाललेली तरुण पिढी आणि गुटखा सेवनाचं लहान मुलांमध्येही वाढत चाललेलं प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारकडून गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात आलाय। सरकारला गुटख्यापासून वर्षाला साधारणतः 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो। सहज आणि स्वस्तात उपलब्ध होत असलेल्या गुटख्यामुळे तरुण पिढीबरोबरच शालेय मुलंही गुटख्याच्या व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचं आढळून आलंय। गुटख्यामध्ये आरोग्यास घातक असलेला मॅग्नेशियम कार्बोनेट हा घातक पदार्थ वापरला जातो। त्यामुळेच तरुण पिढीचं आरोग्य जपण्यासाठी राज्य सरकारनं गुटख्यापासून मिळणाऱ्या महसुलावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात दरवर्षी गुटख्याच्या व्यवसायास 3,600 कोटी रुपयांची उलाढाल होते। आता गुटखा बंदीमुळे या उद्योगावर राज्यात गदा येणार आहे। त्यामुळे यापुढे गुटखा विक्री, उत्पादन, वितरण आणि साठ्यावरही बंदी असणार आहे। तर गुटखा बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांना जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद असणार आहे। गुटख्यावरील बंदीमुळे शालेय विद्यार्थी तसेच तरुण पिढी या व्यसनापासून दूर राहील अशी सरकारची अपेक्षा आहे। मात्र चोरी छुपे होणारी गुटख्याची विक्री थांबवण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे। यापूर्वीही 2004 साली राज्य सरकारनं राज्यात गुटख्यावर बंदी केली होती, मात्र न्यायालयापुढे ही बंदी टिकू शकली नव्हती। आता मात्र पूर्ण तयारी करून राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। झी 24 तास साठी दीपक भातुसे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।